कसे आहात? मजेदार? अभ्यास करत आहे? अभ्यास करायलाच हवा. चला आपण बघत आहे फिजिक्स. फिजिक्समध्ये आपण बघत आहे इंट्रोडक्शनमध्ये आपण फिजिक्सचं पहिलं टॉपिक बघितलं रोटेशनल डायनामिक. त्यामध्ये आपण रिकॉल करत आहे. कॅन यू रिकॉलमध्ये बघत आहे आपण. याच्या अगोदर आपण बघितलं होतं की इंट्रोडक्शन बघितलं होतं आपण रोटेशनल डायनामिक्समध्ये रिजिड बॉडीबद्दलचं. त्यामध्ये ट्रान्सलेशन मोशन्स काय आणि ट्रान्सलेशन मोशनबद्दल बघितले, त्याचे दोन टाईप बघितले होते. आज आपण बघत आहे सर्क्युलर मोशन. व्हॉट इज सर्क्युलर मोशन? बघा, परत परत मी सांगत आहे, आपण स्टेट बोर्डचा सिलेबस बघत आहे, ना की CET, ना की JEE, ना की ॲडवान्स वगैरे. ओके, तरी पण आपण बोर्डाच्या हिशोबाने आपले व्हिडिओज राहतात. ऑन बोर्डाच्या हिशोबाने आपण बघत आहे, म्हणजे आपल्याला बोर्डाच्या पेपर्सशी निगडीत आपण कन्सेप्ट बघत आहे. तर चला, यामधून CET काही कन्सेप्ट तुमचे क्लिअर होतील ते ठीक आहे, पण तुम्ही JEEचा इश्यू स्कोअर करसाल तर, कारण तुम्ही व्हिडिओ बघत असाल, आपला व्हिडिओ ते आपल्या व्हिडिओच्या आजूबाजूला खालीवर बरेचसे व्हिडिओ येतात, मग तुम्ही ते व्हिडिओ आपल्या व्हिडिओशी कम्पेअर करसाल तर तुम्हाला खूप डिफरन्स दिसेल. कारण आपण बोर्डशी रिलेटेड आपलं टीचिंग्स आपण आपले व्हिडिओज आहेत तसे टीचिंग राहील. आता एवढं थोडंसं लक्षात असू द्या. आता आपण बघत आहे सर्क्युलर मोशन. झालेला कन्सेप्ट आहे, 10th स्टँडर्डमध्ये सुद्धा तुम्हाला याबद्दलचं पूर्ण इन्फॉर्मेशन आहे, फक्त ते आपल्याला इथं रिकॉल करायचं आहे, बाकी काहीच नाही. आता बघा, सर्क्युलर मोशन काय? गोल फिरणे, बरोबर आहे ना? आपण गोल फिरतो, एखादं सर्कल असेल सर्कलमध्ये फिरतो, किंवा एखादं आपली बाग आहे आपल्या शहरामध्ये, आता शेगाव शहरामध्ये एक बाग आहे, त्या बागला असं सर्क्युलर बाग आहे आणि एक सर्क्युलर रोड आहे. आमच्या गजानन महाराज आनंद सागरमध्ये जर तुम्ही बघितलं तर असं गोल राऊंडमध्ये आहे कॉलेजमध्ये, तुम्ही त्याला जर फिरत असले तर काय होणार आहे? सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल. आता यामध्ये खूप तफावत राहते. मी छोटासा कन्सेप्ट परत आता क्लिअर करू इच्छितो. पार्टिकल, ऑब्जेक्ट, बॉडी, यामध्ये खूप सारं कन्फ्युजन राहते विद्यार्थ्यांचं आणि यांच्याशी रिलेटेड मोशन भरपूरच आहेत, पण यांच्याशी रिलेटेड जे मोशन राहते इथं आपण कन्फ्युजनमध्ये राहतो. आणि मग तुम्ही इतर व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला पार्टिकल, ऑब्जेक्ट, बॉडी यामध्ये आता कन्फ्युजन होते, मग आता करावं काय आपण, तर असं वाटत असते आपल्याला, परंतु याच्यात कन्फ्युज व्हायचं काहीच कारण नाही. बघा, पार्टिकल हा एकदम छोटा म्हणजे खूप मिनिमम मास आहे, मिनिमम मास आहे, बिलो झिरो असं मास ज्याला असते त्याला आपण पार्टिकल कन्सिडर करतो. आता ही बॉडी आहे, आता याच्यात लार्ज नंबर्स ऑफ पार्टिकल्स आहे, हे खूप पार्टिकलपासनं तयार झाली आहे. मग आता याचा एक जो पार्टिकल आहे छोटा त्याचा मास खूप कमी आहे त्याला पार्टिकल म्हणू, बरोबर आहे? आता याच्यात लार्ज नंबर्स ऑफ पार्टिकल आपण कन्सिडर करतो, मग याला काय म्हणणार आहे? याला आपण ऑब्जेक्ट कन्सिडर करू शकतो. आणि खूप सारे जे आता ऑब्जेक्ट जनरल शब्द वापरला जाते आणि बॉडी कशाला म्हणतो आपण? आता ही एक बॉडी आहे, या बॉडीमधला एखादा छोटासा पार्ट आपण कन्सिडर करू, ऑब्जेक्ट किंवा मॅटर आपण म्हणू शकतो. म्हणून पार्टिकल आणि बॉडी, बॉडी म्हटलं तर लार्ज कन्सिडर करा, पार्टिकल म्हटलं तर स्मॉल कन्सिडर करा आणि ऑब्जेक्ट जनरली यूज करतो आपण सहसा. आता पार्टिकल तर पार्टिकल राहते. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला कन्सिडर केलं की अर्थ कन्सिडर केलं, तर हा अर्थ तर आता खूप लार्ज एरिया आहे ना, खूप लार्ज हेवी आहे, तर त्याला आपण बॉडीच कन्सिडर करणार आहे. त्यामध्ये एखादा दगड स्टोन असेल छोटासा त्याला आपण पार्टिकल म्हणू. आता मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण अर्थचा विचार केला होता, त्यावेळेस आपण सिटी शेगाव सिटीचा विचार केला होता, तर कन्सिडर केलं होतं आपण की पार्टिकल आहे, तर त्याच्यावरती असं आता शेगाव जर म्हटलं तर खूप हेवी आहे त्याला बॉडी म्हणायला पाहिजे, आपण ऑब्जेक्ट म्हणू. मी कन्सिडर केलं एवढ्या मोठ्या अर्थमधून खूप सूक्ष्म वाटते शेगाव, म्हणून त्याला मी पार्टिकल असं कन्सिडर केलं. ॲक्च्युली आपण पार्टिकलच्या ऐवजी त्याला ऑब्जेक्टसुद्धा कन्सिडर करू शकतो. तर बघा, आता हा कन्सेप्ट तुमचा क्लिअर झालेला असेल. आता आपण या सर्क्युलर मोशनबद्दल बघितलं तर इलेक्ट्रॉन जे आहेत ते रिव्हॉल्व करतात अराउंड अ न्यूक्लियस, तर ते एक मोशन परफॉर्म करतात, बरोबर आहे? सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहेत. आता आपण जे टॉपिक बघत आहे रोटेशनल डायनामिक, तर रोटेशनल हे एक प्रकारचं मोशनच आहे. या रोटेशनल मोशनमध्ये आता तुम्हाला कन्फ्युजन राहते, रोटेशनल मोशन कसं मग आणि सर्क्युलर मोशन कसं? आता सर्क्युलर मोशन म्हणजे एक पर्टिक्युलर जो ऑब्जेक्ट असेल किंवा बॉडी असेल ती बॉडी काय अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ सर्कल,
मूव होत असेल, अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ सर्कल मूव होत असेल, तर त्याला आपण सर्क्युलर मोशन म्हणतो. मग रोटेशनल मोशनचा कन्सेप्ट याच्याशी आता आपण बघू, कारण तुम्हाला रोटेशनल मोशन खूप चांगल्या प्रकारे जर समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी सर्क्युलर मोशन चांगलं समजलेलं असणं आवश्यक आहे. तर त्यासाठी आपण बघू. आता मी एक सर्कल ड्रॉ केले या ठिकाणी. आता हे सर्कल झालं, या सर्कलचा हा सेंटर आहे, बरोबर आहे, आणि हा एक पार्टिकल. आता दहाव्या वर्गामध्ये तुम्ही ऑलरेडी बघितलेला आहे, इन 10 स्टँडर्डमध्ये तुम्ही तिथं दाखवलं होतं, एक विद्यार्थी असतो, एक स्प्रिंग असते, वन एंड त्याच्या हँडमध्ये असतो, अदर हँडला स्टोन असते, आणि तो फोर्स अप्लाय करते आणि तो स्टोन सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो, बरोबर आहे. इथपर्यंत तुम्ही बस ते सर्क्युलर मोशन आहे, आपल्याला तेच रिकॉल करायचं आहे. त्यामध्ये बघा काय असतंय, तर हा तो स्टोन कन्सिडर करा, त्याला आपण ऑब्जेक्ट म्हणू, बरोबर आहे, ऑब्जेक्ट किंवा पार्टिकल कन्सिडर करा. तर हा जो ऑब्जेक्ट आहे, समजा छोटीशी बॉडी कन्सिडर करा, कारण त्या जर स्टोन जरी विचार केला त्याच्यात लार्ज नंबर ऑफ पार्टिकल आहे, त्याला बॉडी कन्सिडर करू. आता हा या टाईपनी मूव होत आहे, तर त्यामध्ये हे सर्कल आहे, हे सर्कल आहे, आणि हे सर्कलचं काय आहे, सर्कमफरन्स आहे. आता हे सर्कलचं सर्कमफरन्स आहे, म्हणजे हा झाला त्याच्यासाठी पाथ. आता हा त्या ऑब्जेक्टसाठी, हा झाला ऑब्जेक्ट, या ऑब्जेक्टसाठी तो काय झाला, एक पाथ झाला. पाथ या ऑब्जेक्टसाठी हा काय झाला, त्याच्यासाठी एक पाथ झाला. पाथ कसा आहे, सर्क्युलर पाथ आहे, गोलाकार, चक्कर, हिंदीत म्हणतात चक्कर, गोलाकार, सर्क्युलर पाथ आहे. मग या सर्क्युलर पाथला, म्हणजे अलॉंग द सर्कमफरन्स असा हा ऑब्जेक्ट मूव होत असेल, हा असा या प्रमाणे जर मूव होत असेल, म्हणजे आपण जर डेफिनेशन बघितली, द मोशन्स ऑफ द पार्टिकल ऑर बॉडी, द मोशन्स ऑफ द पार्टिकल ऑर बॉडी ऑर ऑब्जेक्ट अलॉन्ग द सर्कमफरन्स ऑफ सर्कल, अलॉन्ग द सर्कमफरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. या ऑब्जेक्टचं ते काय राहणार आहे, सर्क्युलर मोशन राहील. कोणतं मोशन राहील, त्याचं सर्क्युलर मोशन. हा जो ऑब्जेक्ट आहे हा पर्टिक्युलर स्पीडने, म्हणजे त्याला वेलॉसिटी प्राप्त झालेली आहे, त्याच्यावरती फोर्स अप्लाय केल्यानंतर जो आहे, समजा हे स्ट्रिंग कन्सिडर केली आपण, याच्यावरून त्याच्यावरती फोर्स अप्लाय होतं आणि हा या पर्टिक्युलर डायरेक्शनने, म्हणजे त्याची वेलॉसिटी कन्सिडर करू आपण, बरोबर आहे, वेलॉसिटी कन्सिडर केली, तर हा मूव होत आहे. पण मूव कसा होत आहे, द मोशन, याचं मोशन, द मोशन्स ऑफ ऑब्जेक्ट ऑर पार्टिकल ऑर बॉडी अलॉन्ग द सर्कमफरन्स, अलॉन्ग द सर्कमफरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. अशा प्रकारे त्याची डेफिनेशन आपण बघितली. तर हा जो कन्सेप्ट आहे, आता आपण याला थोडंसं वेगळ्या पद्धतीने बघू, कारण आपल्याला विचारलं की व्हॉट इज द सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन हेच आहे, याला सर्क्युलर मोशन म्हणतो आपण, की एखादा पार्टिकल ऑब्जेक्ट सर्कमफरन्सला अलॉन्ग मोशनमध्ये असेल तर तशा प्रकारचं जे मोशन आहे ते काय राहणार आहे, सर्क्युलर मोशन राहील, बरोबर आहे. आता आपण या ठिकाणी फॅन कन्सिडर करा आपण, बरोबर आहे, हे फॅनचे पाते आहेत, हा सेंटर आहे त्याचा, हे फॅनचे पाते आहेत, बरोबर आहे. या फॅनच्या पात्यावरती एखादा मी ऑब्जेक्ट कन्सिडर करत आहे या ठिकाणी, तर हा इथला जो पार्टिकल असेल, हा पार्टिकल या टाईपमध्ये असा फिरेल, हा त्याचा सर्क्युलर पाथ झाला. हा सर्क्युलर पाथ आहे, त्या फॅनचा एक पार्टिकल म्हणत आहे मी, हे थोडंसं तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा या गोष्टीकडे. हा पाता नाही म्हटला, तो ब्लेड नाही म्हटलं, हे त्या फॅनचं काय आहे, हा फॅन आहे, पण या फॅनचं हे काय, ब्लेड, हे ब्लेड आहे, पण त्या ब्लेडचा एक पार्टिकल म्हणत आहे मी. तो पार्टिकल जेव्हा हा काय करते, फॅन आपण ऑन करतो तो फॅन फिरायला सुरुवात करते, तर जेव्हा हा त्याचा एक पार्टिकल जेव्हा फिरतो तो त्याच्या पर्टिक्युलर पाथमध्ये, म्हणजे सर्क्युलर पाथमध्ये, म्हणजे अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ सर्कल, जो सर्क्युलर पाथ आहे त्याचा जो सर्कमफरन्स आहे, अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड ॲज सर्क्युलर मोशन. त्या फॅनचा जो पाथ ब्लेड आहे, त्या ब्लेडच्या जोवर काहीतरी एक आपण डिझाईन वगैरे असते, बघितलं असेल तुम्हाला, त्याला पार्टिकल म्हणून, तो काय परफॉर्म करते, सर्क्युलर मोशन. मग आता या ठिकाणी खूप महत्त्वाचा पार्ट येते की सर्क्युलर मोशन्स काय राहते,
हा या ठिकाणी आपण हे स्ट्रिंग करतो हे ऍक्च्युअली सर्कल कन्सिडर केलं तर आपण आर कन्सिडर करतो बरोबर आहे परंतु हे पर्टिक्युलर वेक्टर क्वांटिटी येऊन जाते वेक्टर क्वांटिटी येते म्हणजे डायरेक्शन्स येते त्याला डायरेक्शनने आपण त्याला पोझिशन वेक्टर म्हणतो काय म्हणतो त्याला पोझिशन वेक्टर म्हणतो आता अलॉंग पोझिशन वेक्टर त्याच्यावरती फोर्स आपला आहे आता ही त्याची वेलॉसिटी आहे बरोबर आहे वेलॉसिटीचा पर्टिक्युलर डायरेक्शन कसा राहील टँजेन्शियल आता आपण कन्सेप्ट बघत आहे त्या सर्क्युलर मोशनमध्ये काय काय येते बरोबर आहे आता हा पार्टिकल या पोझिशनला होता ही त्याची स्टार्टिंग पोझिशन घ्या त्यानंतर हा इथपर्यंत आला या टाईपमध्ये म्हणजे त्याची झाली टी वन ए वन पोझिशन झाली या ठिकाणी एवढा पाथ त्यांनी कव्हर केला त्याला आपण यसनी डिनोट करू लिनियर डिस्प्लेसमेंट कन्सिडर व्हेरी स्मॉल आहे तर लिनियर कन्सिडर करायचं आता या ठिकाणी त्यांनी हे इथून इथपर्यंत गेलं म्हणजे टी टायमिंग लागला त्याला इथून इथपर्यंत येण्यासाठी पर्टिक्युलर वेळ लागला टी टायमिंग आहे त्याचवेळेस या ठिकाणी त्यांनी एक अँगल फॉर्म केला त्याला थीटा आपण कन्सिडर करू मग या ठिकाणी जो अँगल फॉर्म केला म्हणजे येतात कुठले कन्सेप्ट सर्क्युलर मोशन येते म्हणजे काय ते व्हॉट इज द सर्क्युलर मोशन फक्त डेफिनेशन म्हणून नाही करणार की द मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड सर्क्युलर मोशन हे तर डेफिनेशन झाले पण फिजिक्सच्या लँग्वेजमध्ये त्या सर्क्युलर मोशनमध्ये अशा कुठले कन्सेप्ट येतात म्हणजे ॲक्च्युली जो पार्टिकल आहे जो पार्टिकल आहे हा पार्टिकल म्हणा किंवा बॉडी म्हणा किंवा ऑब्जेक्ट म्हणा हा काय परफॉर्म करते सर्क्युलर मोशन तर सर्क्युलर मोशन परफॉर्म करते तर येत आहे काय काय त्यामध्ये त्यामध्ये काय येणार आहे यस येतो थीटा येतो आर येतो व्ही येतो आणि याच्यासोबत कोण येत आहे उमेगा सुद्धा येतो कोण येतो उमेगा बरोबर आहे आता उमेगा काय आहे व्ही काय ऑलरेडी आपण इलेवन स्टँडर्डमध्ये याबद्दलची माहिती घेतली यस काय डिस्प्लेसमेंट म्हणतो आपण लिनियर डिस्प्लेसमेंट कन्सिडर करायचं याला बरोबर आहे व्ही काय वेलॉसिटी आहे पण लिनियर वेलॉसिटी आहे यामध्ये जी व्ही आहे व्ही काय कन्सिडर केली आपण लिनियर वेलॉसिटी कन्सिडर करतो आपण वेक्टर डायरेक्शन आहे कारण वेक्टर क्वांटिटी येते त्यानंतर उमेगा काय आहे तर उमेगा अँगुलर आहे अँगुलर वेलॉसिटी कन्सिडर करतो आपण कारण अँगल फॉर्म होते बरोबर आहे अँगुलर वेलॉसिटी आहे आता या ठिकाणी थीटाला काय म्हणतो आपण थीटा काय आहे थीटा अँगुलर डिस्प्लेसमेंट आहे अँगुलर डिस्प्लेसमेंट कन्सिडर करतो आपण बरोबर आहे मग ह्या छोट्या छोट्या ज्या क्वांटिटीज येऊन राहिल्या सर्क्युलर मोशन म्हणजे नेमकं आपण बघितलं पण त्याच्यामध्ये फिजिक्सच्या कुठल्या क्वांटिटी येतात दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट फिजिक्सच्या क्वांटिटी ज्या येतील आणि या ज्या क्वांटिटी येणार आहेत ह्याच आपल्याला या टॉपिकमध्ये बघायच्या या फिजिक्सच्या ह्याच क्वांटिटीशी रिलेटेड या फिजिक्समध्ये आपल्याला जो पुढचा स्टडी आहे रोटेशनल डायनामिक्समध्ये तो बघायचा आहे म्हणून आपण ह्या गोष्टी खूप बारकाईने बघायला पाहिजे या ठिकाणी यास बघितला तुम्ही ए टू ए वन एवढं हा लिनियर डिस्प्लेसमेंट आपण कन्सिडर करतो या ठिकाणी यस तुम्हाला माहीत आहे हे डिस्प्लेसमेंट आहे लिनियर डिस्प्लेसमेंट आपण कन्सिडर करत आहे या ठिकाणी बरोबर आहे या ठिकाणी आर वेक्टर आर आहे हा पोझिशन वेक्टर म्हणतो आपण रेडियस वेक्टर कन्सिडर किंवा पोझिशन वेक्टर रेडियस वेक्टर आपण कन्सिडर करतो याच्यापासून आपल्याला रिलेशन्स वगैरे आहेत व्ही इज इक्वल टू आर ओमेगा येते म्हणजेच आपण बघतो व्ही इज इक्वल टू आर ओमेगा याचा मॅग्नेट्यूड फॉर्मॅट घेतला आपण हा वेक्टर फॉर्मॅटमध्ये राहत कारण वेलॉसिटी वेक्टर क्वांटिटी असते म्हणजे बघा ना आर येतो ओमेगा येतो ओमेगा अँगुलर आहे आर पोझिशन वेक्टर येते म्हणजेच व्ही लिनियर वेलॉसिटी येते मग आता हे रिलेशन येतीलच ना मग हे आपल्याला या ठिकाणी बघायचे आहे की हे कशाप्रकारे राहतात तर म्हणून आपल्याला त्यांनी काय झालं रिकॉल करायचं सांगितलं की सर्क्युलर मोशन पण डेफिनेशन न घेता आपण त्याच्यामध्ये येणाऱ्या हा पार्टिकल ॲक्च्युली जेव्हा परफॉर्म करते सर्क्युलर मोशन तर नेमकं काय येते महत्त्वाचा भाग फोर्स कोण येते त्याच्यामध्ये बरोबर आहे जर फोर्सच अप्लाय केला आणि आपण त्या स्ट्रिंगच्या थ्रू त्या स्टोनवरती तर सर्क्युलर मोशन कसा काय परफॉर्म करणार आहे मग फिजिकल क्वांटिटी कोणती येते फोर्स पण महत्त्वाचा आहे बरोबर आहे पण या ठिकाणी फोर्स अप्लाय केल्यानंतर जर आपण फोर्स अप्लाय करत असताना हा सर्क्युलर मोशन येते मग परत त्याच्यामध्ये फोर्सच्या काही ना काही क्वांटिटी येते कारण फोर्सचा वैयक्तिक फॉर्म्युला काय येते मास इंटू ॲक्सलरेशन येते बरोबर आहे मास इंटू ॲक्सलरेशन येते म्हणजे फोर्स अप्लाय केला म्हणजे ऑलरेडी मास तर त्या स्टोनचं मास तर राहीलच पण मग ॲक्सलरेशन येणार आहे
बरोबर आहे, त्याचं ऍक्सलरेशन येईल. पण मग हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करते, मग अँग्युलर वेलॉसिटी येते, अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे, मग अँग्युलर ऍक्सलरेशन सुद्धा राहणार आहे. बरोबर आहे, व्हेरी गुड, अँग्युलर ऍक्सलरेशन सुद्धा राहील. म्हणजे आपण याला जर कन्सिडर केलं तर ऍक्सलरेशन घेणार आहे, पण अँग्युलर ऍक्सलरेशन सुद्धा राहणार आहे. पण ह्या छोट्या छोट्या त्यामध्ये फिजिकल क्वांटिटी येतील. पण अशा वेळेस जेव्हा आपण अँग्युलर ऍक्सलरेशनचा कन्सेप्ट घेऊ, तर हा जो फोर्स असते त्या फोर्सला सुद्धा आपण डेफिनेशन चेंज करू. म्हणजे फोर्स तर अलग अलग टाईपचे टॉर्क आहे, कारण तोच रोटेशनल मोशन परफॉर्म होते त्यावेळेस. मग याच्या छोट्या 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 गोष्टी आपण यामध्ये येतील. तर आपल्याला सर्क्युलर मोशनबद्दल छानपैकी माहिती मिळाली असेल अशी आशा करतो. अजून यामध्ये आपल्याला आपण छोटे छोटे कन्सेप्ट बघितले की सर्क्युलर मोशन हा फक्त आपलं व्हॉट इज सर्क्युलर मोशन आहे, परंतु आपल्या या टॉपिकशी रिलेटेड यामध्ये ज्या येणाऱ्या फिजिकल टर्म म्हणजे फिजिकल क्वांटिटीज आहेत, फिजिक्सशी रिलेटेड ज्या टर्म असतील त्या कुठल्या कुठल्या असतील, बी आहे, एस आहे, थीटा आहे, आर आहे, ओमेगा आहे, या ठिकाणी ह्या टर्म महत्त्वाच्या आहे, अल्फा आहे, बरोबर आहे. अशा प्रकारे आपण या सर्क्युलर मोशनबद्दल बघितलं आपण, म्हणून आपण लक्षात ठेवणार आहे डेफिनेशन तुमच्या म्हणजे तोंड पाठ असेल तुमची. द मोशन्स ऑफ द पार्टिकल ऑर ऑब्जेक्ट ऑर बॉडी अलॉन्ग द सर्कमफरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. आलं लक्षात? ठीक आहे, आता आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघू. बघा विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण सर्क्युलर मोशनबद्दल बघितलं. आता सर्क्युलर मोशनचे कॅरेक्टरिस्टिक पहा, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ सर्क्युलर मोशन. आता सर्क्युलर मोशनची पहिली फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक ऍक्सलरेटेड मोशन म्हणून, ऍक्सलरेटेड मोशन. आता ऍक्सलरेटेड मोशन का म्हटलं? इट इज द ऍक्सलरेटेड मोशन. मग ऍक्सलरेटेड ड्युरिंग, कारण बघा ना, जेव्हा ती बॉडी परफॉर्म करते सर्क्युलर मोशन, तर प्रत्येक पॉईंटला त्या बॉडीची वेलॉसिटी चेंज होते. चेंज इन द वेलॉसिटी म्हणजे त्या वेलॉसिटीमध्ये चेंजेस होतो. सपोज ती बॉडी या ठिकाणी परफॉर्म करत आहे सर्क्युलर मोशन, परफॉर्म करत आहे सर्क्युलर मोशन, परफॉर्म करत आहे ती बॉडी सर्क्युलर मोशन परफॉर्म करते, तर या पॉईंटची वेलॉसिटी त्याची V1 असेल, अलॉन्ग द टॅन्जेन्शियल. या पॉईंटची वेलॉसिटी V2 असेल, कारण वेलॉसिटी चेंज होते. कारण का चेंज होत आहे, खूप महत्त्वाचा पार्ट आहे ना. आता तुम्हाला डेफिनेशन माहीत आहे ऍक्सलरेटेडची, ऍक्सलरेशनची डेफिनेशन काय? द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. बरोबर आहे, या ठिकाणी T1 टाईम आहे, या ठिकाणी T2 टाईम आहे, T1 आणि T2 टाईम आहे. पण वेलॉसिटीमध्ये चेंजेस कसे राहील? आता फॅन फिरत आहे, बरोबर आहे, फॅन फिरून राहिला, फॅन फिरत आहे ना, आता त्याची स्पीड कुठं चेंज झाली? आपल्या मनामध्ये प्रश्न उपस्थित होतो ना, मनामध्ये प्रश्न उपस्थित हा होतो की यार फॅन तो आता एकदा जर फॅन 3 असेल किंवा 5 असेल तर तो कॉन्स्टंट स्पीडनं फिरते ना. बरोबर आहे, एखादा मुलगा सर्क्युलर मोशन परफॉर्म करते तर सायकल तो चालवत असेल, सर्क्युलर मोशन परफॉर्म करून राहिला तो, परंतु त्याचं प्रत्येक पॉईंटला डायरेक्शन चेंज होत आहे. जर डायरेक्शन चेंज होते तर वेलॉसिटीमध्ये चेंजेस होतातच. तुम्ही सायकल चालून बघा गोल गोल, जर तुम्ही डायरेक्शन चेंज करता तर वेलॉसिटीमध्ये चेंजेस होतात. म्हणजे चेंज इन द वेलॉसिटी कशामुळे? डायरेक्शन चेंज होते, त्याचं वेळोवेळी प्रत्येक पॉईंटला त्याचं डायरेक्शन चेंज होत आहे. बघा ना, V1 डायरेक्शन इकडे आहे, V2 डायरेक्शन इकडे आहे, V3 डायरेक्शन आहे, V4 डायरेक्शन आहे, मग डायरेक्शन चेंज होते. मग डायरेक्शन चेंज होते म्हणजे त्याची वेलॉसिटी प्रत्येक पॉईंटला काय होते? चेंज होते. म्हणजे चेंज इन द वेलॉसिटी, बरोबर आहे, द रेट ऑफ चेंज ऑफ टाईम चेंज होत आहे, द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम म्हणजेच ऍक्सलरेशन. मग आता ही बॉडी काय परफॉर्म करते? ऍक्सलरेटेड मोशन. म्हणून आपण म्हणतो की सर्क्युलर मोशन, कुठली बॉडी पार्टिकल किंवा एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन जर परफॉर्म करत असेल तर त्या सर्क्युलर मोशनलाच आपण ऍक्सलरेटेड मोशन सुद्धा म्हणतो. मग ऍक्सलरेटेड मोशन का म्हणत आहे आपण? कारण प्रत्येक पॉईंटला त्या पार्टिकलची, बॉडीची, ऑब्जेक्टची, त्या ऑब्जेक्टची वेलॉसिटी प्रत्येक पॉईंटला काय होते? चेंज होते. मग चेंज का होते? त्या प्रत्येक पॉईंटला वेलॉसिटीचं डायरेक्शन चेंज होत चाललं.
मग त्या वेलॉसिटीमध्ये चेंजेस आहेत, वेलॉसिटीमध्ये चेंजेस आहेत म्हणजे वेलॉसिटीचे ज्या वितरित स्पीड आहे म्हणजे ॲक्सलरेटेड आहे. म्हणून सर्क्युलर मोशन जर ती बॉडी परफॉर्म करत असेल तर त्याला म्हटलं जाते ॲक्सलरेटेड मोशन. तर आशा करतो की तुम्हाला पहिली कॅरेक्टरिस्टिक समजली असेल. सेकंड कॅरेक्टरिस्टिक पहा, म्हणजे तुम्हाला विचारू शकतात यावरती क्वेश्चन, व्हाय सर्क्युलर मोशन इज कॉल्ड ॲज ॲक्सलरेटेड मोशन? त्याचा अँसर व्हेरी सिम्पल आहे, ॲज द डायरेक्शन्स ऑफ द वेलॉसिटी and the directions of the velocity at every point is constant or every point changes. Changes at pratyek point la mhanje direction g asel te change hote, directions of velocity changes every instant kiwa pratyek point la velocity cha direction change hote, mhanje accelerated motion apan consider karto. Second periodic motion mhantat सर्क्युलर मोशनला, म्हणजे सेकंड कॅरेक्टरिस्टिकचा इट इज द पिरियॉडिक मोशन. आता पिरियॉडिक मोशन कसं काय म्हटलं? पिरियॉडिक मोशन आता बघत आपण पिरियॉडिक मोशन. पिरियॉडिक मोशन काय? पिरियड काय? सेम पाथनी एखादा पार्टिकल सेम पाथनी ट्रॅव्हल करत आहे. मी एक ग्राउंड आहे तिथं एक बरोबर एक पाथ आहे सर्क्युलर, त्यानीच मी काय करत आहे फिरत आहे. मी 5 राऊंड कम्प्लीट करत आहे त्याच पाथनी चाललो, बरोबर आहे. मी हा पाथ आहे, या पाथनी मी जात आहे, हा पाथ याच पाथ मी चाललो. पाथचं जे सरकमफरन्स आता हे सर्कल आहे, याचं सरकमफरन्स चेंज होईल काय? सरकमफरन्स 2πr राहील. चेंज होईल काय? ते कशावरती अवलंबून आहे? रेडियसवरती. आता त्याचं रेडियसच चेंज होत नाही आहे तर सरकमफरन्स चेंज होईल का? नाही, पाथ तोच राहील. मग मी कव्हर करत आहे ना तेवढं डिस्टन्स, आणि सेम पाथ आहे, तोच पाथ आहे, सेम पाथ आहे. आणि मला इथून इथपर्यंत येण्यासाठी जर माझ्या बायसिकलची स्पीड 20 किलोमीटर पर आवर असेल, आणि मला 20 किलोमीटर पर आवर असताना हे जवळपास 1 किलोमीटरचं किंवा 100 मीटरचं काहीतरी असेल, आता 20 किलोमीटर पर एवढ्या स्पीडनं जर मी सायकल चालवत असेल तर हा राऊंड कम्प्लीट करायसाठी सपोज मला 5 मिनिट लागत असतील, 5 मिनिट लागत असतील, तर हा फर्स्ट राऊंड आहे आपला, बरोबर आहे. सेकंड राऊंडला सुद्धा पाथ तोच आहे, मला 5 मिनिटच लागतात. थर्ड राऊंडला सुद्धा तोच पाथ आहे, मला 5 मिनिट लागतात. दॅट इज कॉल्ड ॲज द पिरियॉडिक. दॅट इज कॉल्ड ॲज द पिरियॉडिक झालं ते. मग हे पिरियॉडिक मोशन म्हटलं आपण, म्हणजे सर्क्युलर मोशनला आपण पिरियॉडिक मोशन सुद्धा म्हणतो. मीन्स आता इट इज अ पिरियॉडिक मोशन. तुम्हाला विचारू शकतो व्हाय कॉल्ड ॲज द पिरियॉडिक मोशन? त्याचा अँसर तुम्ही देऊ शकता, व्हेरी सिम्पल आहे. आता हे जे मोशन आहे, ड्युरिंग द मोशन द पार्टिकल, हा पार्टिकल म्हणा हा रिपीट्स होते, रिपीट्स आहे, सेम पाथ आहे, रिपीट्स इज सेम पाथ रिपीट करत आहे. म्हणजेच पार्टिकल रिपीट्स इज जो पाथ आहे त्याचा अलॉन्ग द सेम ट्रॅजेक्टरी. ट्रॅजेक्टरी म्हणजे हा जो ट्रॅजेक्टरीचा सर्कल सर्क्युलर मोशन कन्सिडर करत आहे आपण यामध्ये, तर हा जो कर आहे हा जो तुम्हाला एक फिगर दिसेल ट्रॅजेक्टरी, पाथ तोच आहे ना, तो पाथ तर चेंज झालाच नाही आहे, पाथही तोच आहे. स्पीड जर 20 किलोमीटर पर 5 मिनिट चालत आहे तर तेवढाच वेळ त्याला लागत आहे, तेवढाच कालावधी त्याला लागत आहे. म्हणजे 20 किलोमीटर आहे, 5 मिनिट्स लागत आहे, आणि पाथही सेम असेल तर त्याला म्हटलं जाते पिरियॉडिक मोशन. अशा प्रकारे आपण पिरियॉडिक मोशन बघितलं. मग पिरियॉडिक मोशन तुम्हाला माहीत आहे, एखादा पार्टिकल आहे तो परफॉर्म करत असेल मोशन्स आहे पण अलॉन्ग द सेम पाथ, अलॉन्ग द सेम पाथ, तर सेम पाथ आहे आणि सेम टाईम लागत असेल त्याला, तर आपण म्हणतो पिरियॉडिक मोशन. मीन्स द पार्टिकल रिपीट्स इज पाथ अलॉन्ग द सेम ट्रॅजेक्टरी. म्हणजे एखादा पार्टिकल सेम पाथ ट्रॅव्हल करत असेल, सो पिरियॉडिक मोशन. म्हणून सर्क्युलर मोशनला सुद्धा काय म्हटलेलं आहे? पिरियॉडिक मोशन. यामधनं तुम्हाला माहीत आहे की आपण टाईम टी कन्सिडर करतो, बरोबर आहे, आपण टी कन्सिडर करतो या ठिकाणी, तर याचा पर्टिक्युलर फॉर्म्युला पण आहे, टी पिरियड आहे. आता तुम्हाला माहीत आहे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम आहे,
पी स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम आहे, तर टाइम इज इक्वल टू काय होणार आहे, डिस्टन्स अपॉन स्पीड असं कन्सिडर करतो. मग पिरियॉडिक मोशन्स आपल्याला यामध्ये कन्सेप्ट राहतील, छोटे 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 कन्सेप्ट राहतात यामध्ये. ओमेगा इज इक्वल टू ओमेगा जो अँग्युलर वेलॉसिटीचा जो कन्सेप्ट आहे, ओमेगा आहे, थीटा आहे आणि टी यांचं एक रिलेशन राहते. याचं काय राहते, रिलेशन राहते. थीटा इज इक्वल टू काय कन्सिडर करतो, ओमेगा टी असते. थीटा इज इक्वल टू काय राहत असते, हे रिलेशन्स आहे. थीटा काय आहे तर हा आता परफॉर्म करून राहणार, हा थीटा आला पर्टिक्युलर याला इथून इथपर्यंत येण्यासाठी टी टाईम राहते आणि याची काय अँग्युलर वेलॉसिटी आहे, त्यांच्यामध्ये रिलेशन्स राहते. मग आपल्याला पिरियॉडिक मोशनमधलं हे घ्यायचं आहे, बरोबर आहे. आता टी काय झाला, पर्टिक्युलर त्याचा टाइम कन्सिडर करतो आपण. तर अशा प्रकारे छोटे 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 कन्सेप्ट आपण यामध्ये पाहणार आहे. ही झाली त्याची कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द सर्क्युलर मोशन. लक्षात ठेवायची, इट इज अ ॲक्सलरेटेड मोशन अँड इट इज अ पिरियॉडिक मोशन. तर तुम्हाला छानपैकी समजलं असेल. तर बाकीचा जो कन्सेप्ट आहे त्याच्यानंतर येणारा कायनेमॅटिक इक्वेशन्स ऑफ मोशन. बघा आता ॲक्च्युली जो पिरियड आहे, पिरियडिक मोशन्स आहे, तर आपण जनरली ओमेगा इज इक्वल टू 2 अपॉन टी कन्सिडर करतो, फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. तर टी इज इक्वल टू काय येणार आहे, 2 अपॉन एन पण राहते. टी इज इक्वल टू 2 अपॉन एन, ॲक्च्युली ओमेगाचा फॉर्म्युला आपण आहे 2πn असते, एन फ्रिक्वेन्सी कन्सिडर करतो आणि एन इज इक्वल टू 1/T असते. मग आपण एनची व्हॅल्यू जर पुट अप केली तर ओमेगा 2π/T येते, म्हणून टी इज इक्वल टू 2π/ ओमेगा सुद्धा कन्सिडर करतो आपण. हा थोडासा एक सीईटीच्या दृष्टीने आपण हा पॉईंट बघितला. तर अशा प्रकारे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स सर्क्युलर मोशनचे आहेत, ॲक्सलरेटेड मोशन आणि पिरियॉडिक मोशन. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघत आहे नेक्स्ट कन्सेप्ट, कायनेमॅटिक इक्वेशन्स इन मोशनमध्ये. ज्या तीन इक्वेशन्स आहेत तुम्हाला माहीत आहेत, 10th स्टँडर्डमध्ये पण आता इक्वेशन आलेलं आहे. तर कायनेमॅटिक इक्वेशन्स हा रिलेटेड आहे. कन्सिडर करा की एखादा पार्टिकल आहे, तर पार्टिकल मोशनमध्ये आहे अलॉंग द स्ट्रेट लाईन. म्हणजे अलॉंग द स्ट्रेट लाईन असेल तर त्यामध्ये त्या पार्टिकलची वेलॉसिटी व्ही असेल, वेक्टर व्ही घेऊ. डायरेक्शन्स आहे म्हणून आपण आता डायरेक्शनचा विचार करतो. इकडे 10th एवढा विचार नाही केला डायरेक्शनचा, परंतु या ठिकाणी तुम्हाला क्वांटिटीचा स्टडी केला जाते म्हणून डायरेक्शन आलं, डायरेक्शन ॲज वेल ॲज मॅग्निट्यूड. म्हणजे व्हेक्टर व्ही कन्सिडर करणार आपण. मग व्हेक्टर व्ही घेतलं आपण आणि त्यानंतर म्हणजे यामध्ये आपण कन्सिडर करत आहे की एखादा पार्टिकल्स आहे अलॉंग द स्ट्रेट लाईन तो ट्रॅव्हल करत आहे आणि पर्टिक्युलर त्याची जी आहे व्ही वेलॉसिटी असेल आणि त्याची इथली वेलॉसिटी जी असेल ते इनिशियल वेलॉसिटी असेल आणि व्हेक्टर व्ही जी आहे ती चेंजेस होत आहे. चेंजेस होत आहे म्हणजेच आपण बघत आहे ॲक्सलरेशन. हे कोणतं ॲक्सलरेशन, युनिफॉर्म ॲक्सलरेशन. युनिफॉर्म ॲक्सलरेशन का म्हटलं की वेलॉसिटी तर चेंज होत आहे म्हणजे ॲक्सलरेशन आहे, पण ॲक्सलरेशन ऑलरेडी आहेच त्यामध्ये कॉम युनिफॉर्म ॲक्सलरेशन कन्सिडर करत आहे आपण. आता यामध्ये पर्टिक्युलर जे पण पर्टिक्युलर डिस्प्ले आहे, डिस्प्लेस झाली बॉडी, तर यस हे त्याचं डिस्प्लेसमेंट राहील. कारण एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जात आहे बॉडी, डिस्प्लेस होत आहे, हे डिस्प्लेसमेंट राहील. यामध्ये आता ह्या ज्या टर्म्स आल्या आहेत, यू आहे इनिशियल वेलॉसिटी आहे स्टार्टिंग इनिशियल वेलॉसिटी, व्ही जी आहे ही चेंजेस होते किंवा फायनल वेलॉसिटी आपण कन्सिडर करतो, डिस्प्लेसमेंट आहे आणि हे युनिफॉर्म ॲक्सलरेशन आहे. तर ह्या ज्या क्वांटिटीज आहेत यांच्यामध्ये इंटर रिलेशन्स राहते. तर या इंटर रिलेशन्स होतं यामध्ये इक्वेशन्स आहेत. तर पहिली इक्वेशन तुम्हाला माहीत आहे, पहिली इक्वेशन याची जी येते ती येते व्ही वेक्टर व्ही इज इक्वल टू वेक्टर यू प्लस ए टी या टाईपमध्ये. आता इथून इथपर्यंत जाण्यासाठी त्याला पर्टिक्युलर टी टायमिंग लागणार आहे. म्हणजेच काय राहणार आहे, तर पहिली जी इक्वेशन आहे वेक्टर व्ही इज इक्वल टू वेक्टर यू प्लस वेक्टर ए इंटू टी या टाईपमध्ये ही पहिली इक्वेशन आहे. इंटर रिलेशन आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये आता वेलॉसिटी आहे, इनिशियल वेलॉसिटी आहे, टर्मिनल वेलॉसिटी आहे, ॲक्सलरेशन आहे विथ रिस्पेक्ट टू टाईम टी मध्ये आहे. सेकंड जी इक्वेशन्स आहे ती काय, यस इज इक्वल टू आहे, यस इज इक्वल टू. आता पर्टिक्युलर यस काय, डिस्प्लेसमेंट आहे. मग काय ते इक्वेशन याची, तर यू टी, यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. म्हणजे यामध्ये ह्या दोन व्हेक्टर क्वांटिटी आहे म्हणून हा पण व्हेक्टर येणार आहे. टी टायमिंग आहे, ही स्केलर क्वांटिटी येते. सेकंड इक्वेशन झाली इंटर रिलेशन आहे, डिस्प्लेसमेंटचं आहे, ॲक्सलरेशनचं आहे, इनिशियल वेलॉसिटी आणि टाईमसोबत
मग हे झालं त्याचं इंटर रिलेशन, हे कायनेमॅटिक थर्ड इक्वेशन्स आहे आणि सॉरी सेकंड इक्वेशन आणि थर्ड इक्वेशन्स आता आपण बघू. थर्ड इक्वेशनमध्ये येते व्ही स्क्वेअर इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस ट्वाईस ए. यस, या टाईपमध्ये व्ही स्क्वेअर इज इक्वल टू सॉरी व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाईस ए. यस, या टाईपमध्ये म्हणजेच या ठिकाणी कुठलाही डॉट येईल, कारण ह्याचं डॉट प्रॉडक्ट येईल. डॉट प्रॉडक्ट असेल दोन वेक्टर क्वांटिटीमध्ये डॉट प्रोडक्ट, सो काढलं तर मॅग्निट्यूड राहते. मग ही इंटर रिलेशन राहील इनिशियल वेलॉसिटीमध्ये फायनॅलिटी आणि ॲक्सलरेशन आणि डिस्प्लेसमेंट. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाईस ए. यस, अशा प्रकारे ह्या कायनेमॅटिक इक्वेशन्स आहेत मोशनच्या, की एखादा पार्टिकल अलॉंग द स्ट्रेट लाईन मोशनमध्ये असेल तर त्यामध्ये स्टार्टिंग इनिशियल वेलॉसिटी येते, फायनल वेलॉसिटी येते. आता वेलॉसिटीमध्ये चेंजेस राहतात म्हणून युनिफॉर्म ॲक्सलरेशन आणि विथ रिस्पेक्ट टू टाईम टी असते आणि बॉडी डिस्प्लेस होते. दॅट इज द डिस्प्ले. द फर्स्ट इक्वेशन हियर व्हेक्टर व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. सेकंड व्हेक्टर एस इज इक्वल टू व्हेक्टर यू प्लस यू व्हेक्टर यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. अँड थर्ड इक्वेशन व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाईस ए. यस, अशा प्रकारे ह्या कायनेमॅटिक इक्वेशन्स आहेत. तर बघूया विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही थोडी प्रॅक्टिस करा, रीडिंग ठेवा, जास्तीत जास्त फिजिक्सच्या या विषयाचं रीडिंग असायला पाहिजेत. रीडिंग असणे आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी नोट करायच्या म्हणजे फिजिक्समध्ये खूप इंटरेस्ट येईल तुम्हाला. फिजिक्समध्ये ज्या छोट्या छोट्या टर्म्स आहेत ह्याच खूप महत्त्वाच्या आहेत, कारण जे टर्म्स आहेत ह्या जर तुमच्या स्ट्रॉंग झाल्या तर फिजिक्समध्ये ॲटोमॅटिकली आपल्याला इंटरेस्ट येतो आणि फिजिक्सचा अभ्यास करण्याची आवड निर्माण होते. चल बघूया विद्यार्थी मित्रांनो, टेक केअर, हॅव अ नाईस डे, बाय.